आता हे सगळं कुणी केलं, का केलं? आणि कस केलं हे शोधायला जाऊ. फक्त ते शोधताना पुन्हा रिलेशन जपण्याची चूक नको करूया, कारण मी आज आलोय वाचवायला. परत येईन की नाही माहित नाही. आणि यापुढे जेव्हा केव्हा भेटू तेव्हा माझ्या समोर माणुसकीचं, परंपरेचं, नात्यांचं गुणगान गाऊ नकोस प्लीज. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. राजवर्धन मध्येच टपकला, नाहीतर आपल्याला हवं होतं ना तसंच घडत होत. नाही तुम्हाला तर असंच वाटतं ना, वर्गात तुम्ही एकटे मात्र हुशार आणि बाकी सगळे ढ. म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही जशी चार माणसं पेरली तशी त्याची चार माणसं असणार. इतकी साधी गोष्ट कळू नये तुम्हाला, असले कसले प्लॅन्स बनवता आणि गप्प बस. तुमची काय डोकी चालतात ना मला माहितीये. आता खाली पकडले गेलो असतो मी क्रॉस कनेक्शनचं बोलून सावरून घेतलं म्हणून, नाहीतर कळलं असतं त्यांना की काल रात्री आलेला फोन आपणच रिसीव केला आणि आपलं पितळ उघडं पडलं असत. कळलं? आता ठीक आहे ना, झालं ते झालं, पुढे काय करायचंय? एक नक्की आहे, जोपर्यंत राजवर्धन आणि कावेरी रत्नमालाच्या सोबत आहेत ना तोपर्यंत माहेरचा चहाचा डोलारा आपण जमीनदोस्त नाही करू शकत. यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, तोही कायमचा. मॅडम खरंच सॉरी, माझंच चुकलं. मी पुन्हा फोन करून तुमच्याशी या विषयावर बोलायला हवं होतं, माझी चूक झाली. कावेरी? पण खरंच सांगते, मला वाटलं की तुम्ही ठीक आहे ठीक आहे म्हणाला तरी फोन कट केला. आधी पहिली गोष्ट म्हणजे तू शांत हो कावेरी, शांत. तुझं काही चुकलं नाहीये बाळ, तू तुझ्याकडून प्रयत्न केलास ना मला सूचना देण्याचा. काय करणार जेवढी हे सगळं घडायचं होतं ते घडलं, ते कळलं असत का? आणि तुला खरं सांगू कावेरी, हे जे काही घडलंय त्याचा मला त्रास होतोच आहे ग, पण आज रात जे मला बोलला त्याच मला जास्त वाईट वाटत. राज मला म्हणाला आज आहे तो माझ्यासोबत, पण पुन्हा जर माझ्यावर अशी वेळ आली तर तो येईल का नाही सांगता येत नाही. माझा मुलगा असं कसं बोलू शकतो माझ्याशी? मॅडम पण ते तुमच्या काळजीने आले ना, तुम्हाला अरेस्ट होऊ शकते हे कळल्यावर त्यांनी इतक्या पटकन सगळी व्यवस्था केली. ह्यातच आलं ना की त्यांना तुमची काळजी वाटते.
बरोबर आहे तुझं, तो माझ्यासाठी धावून आला, वेळेवरती अटकपूर्व जामीन मिळवला, सगळं केलं त्याने, पण जाताना मला सुनावून नाही गेला ना कावेरी. आजवर जी तत्व घेऊन मी जगले, जी तत्व मी जपली, त्या माझ्या सगळ्या तत्वाचा राजवर्धन एका क्षणात खोट ठरवून टाकलं. माझं चुकलं, माझ्या मुलाला मी माझी तत्व नाही पटवून देऊ शकले. आज ना मला खूप हरल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय की आमच्यातली दरी आणखीन फाटली आहे. नाही, आई म्हणून मी हरले आज. मॅडम नका ना तुम्ही त्रास करून घेऊ, त्यापेक्षा तुम्ही हे लक्षात घ्या की एक मुलगा म्हणून त्यांचा तुमच्यावर अजूनही खूप जीव आहे. तुम्हाला सांगते, त्यांना जसं कळलं ना या प्रकरणाबद्दल, तसे ते लगेच निघून गेले घरातून. आधी मलाही वाटलं होतं की ते पार्टीला गेलेत, मी खूप बोलले त्यांना, पण मला सुद्धा आत्ता कळतंय की ते पार्टीला नाही तर ह्या सगळ्या प्रकरणाची व्यवस्था करायला बाहेर पडले होते. आपली आई संकटात आहे हे कळल्यावर जो धावून येतो तोच खरा मुलगा ना. आणि या सगळ्याचा अर्थ त्यांचा तुमच्यावर अजूनही खूप जीव आहे. किती समजूतदार आहेस ग. फक्त ते जे म्हणालेत ना त्या गोष्टींचाही आपण विचार करायला हवा. म्हणजे माहेरच्या चहा बाबतीत जे कोणी वाईट वागले त्याला शोधून काढायला हवं. ते शोधून काढणारच आहे. स्वामी तुम्ही हे कारस्थान रचलंय ना, बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. बट एव्हरीथिंग इज सॉर्टेड ना, सध्या तरी टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी तेच सांगत होते कावेरीला. काकू आले वाटत. काय ओ गॉड, काऊ आली का? एक काम करते, मी फोन ठेवते, नाहीतर माझ्यावर चिडचिड करायची ती. हा बर, बाय बाय बाय. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. काल मी तुम्हाला उगीच जज केलं त्यासाठी सॉरी. म्हणजे मला वाटलं होतं तुम्ही पार्टीला जाताय, पण मला आत्ता कळलं की तुम्ही हे सगळं प्रकरण निस्तरायला गेला होता. मनापासून सॉरी, मी उगीच जजमेंटल झाले तुमच्या बाबतीत. अहो, मी एवढं तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतेय आणि तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काकू नाही, तुमचं ना सगळंच अजब आहे. तुम्हीच माझ्यावर चिडता आणि मग तुम्हीच ठरवता परत कधी बोलायचं ते. नाही, सगळं तुम्हीच ठरवणार असाल तर मग काय अर्थ आहे ना याला? मला नसेल तुमच्याशी बोलायचं, नसेल तुमच्यावरचा राग घालवायचा. माझा मला चॉईस आहेच ना. आता हे मी बरोबर बोलतोय ना की यावरून सुद्धा जजमेंटल होणार आहात? मला माझा राग इतक्यात घालवायचा नाहीये, दॅट्स ऑल. एवढे कशाला चिडताय तुम्ही? आपण मित्र आहोत की नाही? मग मैत्रीत कोणी एवढ्या टोकाचा राग धरत का?
आता तुम्हाला हे कोणी सांगितलं की मैत्रीत टोकाचा राग धरत नाहीत म्हणून? मैत्रीत असंही वागतात, निदान मी तरी वागतो. ठीक आहे मग, धरा टोकाचा राग. बोला धरा, माझ्याशी बोलू नका. नाहीच बोलणार आहे मी. मी कुठे म्हणते माझ्याशी बोला? माझं काही अडत नाही तुम्ही नाही बोललात तर. मग तुम्हाला काय वाटतंय माझं काही अडतंय का? माझंही काही अडत नाहीये, मलाही काही फरक पडत नाहीये तुमच्याशी नाही बोललो तर. मग नका ना बोलू माझ्याशी. मग तुम्ही पण नका ना बोलू. ठीक आहे, नाही बोलत मी. दोघही एकमेकांशी बोलूया नको. बघूया कोणाला फरक पडतो आणि कोण सगळ्यात आधी बोलायला येतो. नाही बघूच. अरे मी कशी शांत राहू बच्चू? हे प्रकरण खूप गंभीर आहे, लक्षात नाही येते का तुझ्या? कोणीतरी आपल्या ऑफिस मध्ये घुसून आपल्या नकळत आपल्या विरुद्ध एवढं मोठं कारस्थान रचलंय. कसं केलं असेल त्याने? आणि कोण? हे बघ, आजच्या आज मला त्या पॅकिंग डिपार्टमेंटचे सगळ्या सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक करायचं. आजच्या आज बच्चू. आणि काय करू शकतो आपण? तू सगळ्या वर्कर्सशी बोल, आपल्या क्लेरिकल स्टाफशी बोल की पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये कोणाला भेटायला कोणी अनोळखी आलं होतं का? तिकडे कोणाला त्यांनी रेंगाळताना पाहिलं का ज्याचा त्या डिपार्टमेंटशी काही संबंध नाहीये? असं कोणी तिथे येऊन गेलं का? नाही, त्याबरोबर त्यांना हे पण विचार की आपल्याच ऑफिस मधल्या कोणावरती त्यांचा संशय नाहीये ना. तू सगळ्यांना नीट विचार, प्रत्येकाची चौकशी कर. हो ताई, विचारतो. नाही बच्चू थांब, एक मिनिट. म्हणजे चौकशी करताना एका गोष्टीची तुला काळजी घ्यायला पाहिजे. हे सगळे आपले जुने वर्कर्स, वर्षानुवर्ष त्यांनी आपल्याला साथ दिली, आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मनात कुठलाही गैरसमज निर्माण होता का मने की आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतोय? काय ना बच्चू, संकटकाळी आपल्या मालकाच्या पाठीशी उभा राहतो ना तो खरा नोकर बनतो. आणि संकटकाळी आपल्या नोकरांवरती विश्वास दाखवतो तो खरा मालक. बरोबर आहे. पण सर्वप्रथम ते सीसीटीव्ही फुटेज चेक केलं पाहिजे. काही करू काही तू काळजी नको करूस, मी लगेच जाऊन चेक करतो. हा रत्नमाला ताई, काय हे जे घडलं ते कळलं मला. ओ माय गॉड, हे काय होऊन बसलंय? माहेरच्या चहावरती एका मागोमाग एक संकट येतातच येत. आणि काय हो, एवढं सगळं घडलं तरी मला का नाही फोन करून कळवलं तुम्ही? सर्वप्रथम म्हणजे सुवर्णाताई, एवढं सगळं काही घडलेलं नाहीये. आज आम्ही एवढा मोठा व्यवसाय करतोय, प्रतिस्पर्धी असणारच ना आणि त्यांचे घाणेरे डावपेच चालणारच. पेस करावं लागतं या गोष्टींना. आणि काय आहे ना, माहेरचा चहा आपल्या आनंदात लोकांना सहभागी करून घेतो. आमच्या दुःखाचं भांडवल करायची सवय नाही आम्हाला. हो तसं नाही, आमच्या ह्यांच्या खूप मोठ्या वकिलांची ओळखी आहे. इनफॅक्ट हायकोर्टाचे जज तर ह्यांचे मित्रच आहेत, म्हणून म्हटलं लगेच प्रकरण दाबून टाकलं असतं ना.
सुवर्णाताई, असं प्रकरण दाबून ठेवण्याचा तेच लोक विचार करतात ज्याने काही गुन्हा केलाय. इथे तसं काही झालंच नाहीये, त्यामुळे तो विचार करायची गरजच नाहीये. आणि तुम्ही काय एवढी तसदी घेताय? या तसदीकच नाही, आपण व्याही होत एकमेकांचे. मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जर केस मध्ये अडकला तर आम्ही आहोत मदत करायला, इतकंच. हो पण मी अडकलीच नाहीये ना, मग कशाला तो विचार करायचा काय? आणि एक गोष्ट मला कळत नाहीये सुवर्णाताई, म्हणजे हे सगळं नुकतंच घडलं, अजून कोणाला याबद्दल काही माहितीच नाहीये. इतक्या लवकर तुम्हाला कसं कळलं? मी तुला याआधीही सांगितलं होतं, आता परत सांगते. आपल्या घरातल्या बातम्या बाहेरच्यांना सांगायच्या नाही. नाही का की? नाही नाही, तिच्याकडून काही नाही कळलं मला. आमच्या ह्यांचे काही मित्र आहेत फूड डिपार्टमेंटला, त्यांच्याकडून कळलं आम्हाला. इनफॅक्ट मला कळल्यावर मी लगेच सानियाला फोन लावला, तर ती म्हणाली की हो माहितीये, घरी सगळा प्रॉब्लेम झालाय. खरंच ट्रस्ट मी, तिच्याकडून खरंच काही कळलं नाहीये मला. हे सगळं खरं असेल तर ठीकच आहे, पण सानिया मी तुला आता शेवटची वॉर्निंग देते. हे बघ, घरातल्या काही गोष्टी उंबरठ्याच्या आतच राहायला पाहिजे, तरच घर टिकत. आपल्या घरातले वाद आणि खाजगी गोष्टी बाहेरच्यांना कळता कामा नये. कळलं? अगदी बरोबर आहे रत्नमाला ताईंचं. सानिया त्या काय म्हणतायत ते कायम लक्षात ठेव. तुम्हाला सांगते रत्नमाला ताई, हे ज्यांनी कोणी केलं असेल ना त्यांना चांगली हाय लागणार आहे माझी. त्यांचं अगदी वाटोळ वाटोळ होईल. ज्या कोणी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या विरोधात हे सगळं केलंय ना घाणेरडं राजकारण, ते कधी कधी सुखी राहणार नाही. तुम्हाला सांगते, हे सगळं कळल्यावर मला इतकं टेन्शन आलं होतं, इतकं टेन्शन आलं होतं. म्हटलं झालं, लागतंय आता माहेरच्या चहाला टाळो. तुम्ही काळजी करू नका, माहेरच्या चहासाठी असली प्रकरण म्हणजे पहिल्यातली वादळं आहेत, ती शमून जातील. आणि काही विघ्न संतोषी माणसांच्या कारस्थानामुळे कोसळून पडायला माहेरचा चहा काही पत्त्याचा बंगला नाहीये. अतिशय कष्ट करून रक्त आटवून हा बिझनेस उभा केलाय, तो असा सहजासहजी कोसळून नाही देणार. आणि ज्या लोकांना वाटत असेल हा बिझनेस कोसळावा अशी स्वप्न जर कोणी बघत असेल, त्यांना कसं शोधून काढायचं आणि त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे चांगलंच माहितीये मला. जेवायला बसायचं का? जेवायला बसायचं का?
मला भूक नाही. मला भूक नाही.